आतुर ये विषय थी चौथे प्रकरण भौमितिक रचना या विषय चर्चा करणार आहोत तर मित्रांनो भौमितिक रचनेमध्ये आपल्याला समरूप त्रिकोणाची आवश्यकता असते समरूप त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला रेषाखंडाचा दिलेल्या भागामध्ये विभाजित करणे या रचनेची आवश्यकता असते त्यासाठी आपण रेषाखंडाचं एकूण भागामध्ये विभाजन कसं केलं जातं हे आयतिकडे बघणार आहोत आपण उदाहरण घेऊ 7 सेंटीमीटर रेषाखंडाचे 3/2 या भागामध्ये विभाजन करा त्यासाठी लांबी AB बरोबर 7 सेंटीमीटर घेऊन त्याचे लांबी AF आणि लांबी BF असे 3/2 या गुणोत्तरामध्ये आपण विभाजन करू 3/2 म्हणजे 3 + 2 बरोबर आपल्याला 5 सामायिक भाग या ठिकाणी करणे आवश्यक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण 7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढले आता या ठिकाणी रेषाखंड मी काढलेला आहे तर रेषाखंड AB च्या A या बाजूला आपण एक 30 अंश कोन करणारा एक लघुकोन काढू बघा 10 20 30 त्याला अनुसरून एक किरण काढू त्याचप्रमाणे खालच्या बाजूला सुद्धा त्याच मापाचा एक लघुकोन करणारा एक कोन काढू आपण 30 मापाचा याला नाव देऊ आपण PA किरण PA आणि किरण PBQ आता कंपासामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन आपल्याला इथे किती भाग करायचे 5 भाग करायचे मग कंपासामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन किरण AP आणि किरण BQ याचे आपण ठराविक अंतर घेऊन या ठिकाणी 5 कंस काढू 1 2 3 4 5 तेच अंतर कायम ठेवून खालच्या बाजूला बी बिंदू पासून 1 2 3 4 5 त्यांना आपण अनुक्रमे A1 A2 A3 A4 A5 अशी नाव देऊ त्याचप्रमाणे खाली B1 B2 B3 B4 B5 आता पट्टीच्या सहाय्याने बिंदू A आणि B5 आपण जोडूया त्याचप्रमाणे B1 B4 A2 B3 A3 B2 A4 B1 आणि A5 B बघा मित्रांनो या ठिकाणी 5 समान भाग आहेत 1 2 3 4 5 आपल्याला AM आणि BM हे गुणोत्तर 3/2 असे दिलेले आहे तर आपण M बिंदूचं स्थान निश्चित करण्यासाठी 1 2 3 या ठिकाणी M हा बिंदू घेऊ म्हणजे रेषाखंड AM 3 आणि रेषाखंड BM 2 या पद्धतीने आपण असे म्हणजे 5 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे